नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मागील काही दिवसापासून आपण सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे ते संवाद करत आहोत. मला माहीत आहे की आपण चिंतेमध्ये आहात, तणावामध्ये आहात, कारण एकीकडे अभ्यास आहे तर दुसरीकडे कोरोनाची रुग्णांची संख्या सुद्धा वाढत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कशी परीक्षा द्यावी या माहिती तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहात ते अस्वस्थ आहात. मला आपल्याला सांगायला पाहिजे की शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही विविध चर्चासत्र आयोजित केली, विविध लोकांशी आम्ही चर्चा केल्या, त्यामध्ये शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, विद्यार्थी असतील, लोकप्रतिनिधी असतील, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील यांच्याशी आम्ही चर्चा केल्या, TCS असेल किंवा गुगल इंडिया असेल यांच्याशी आम्ही चर्चा केली, इतर विभागांशी आमच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून आणि मेडिकल एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी लेवलला सुद्धा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे. मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना खात्री द्यायला हवी की महाविकास आघाडीची सगळ्यात महत्वाची जर प्राथमिकता काय आहे तर ते विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची सर्वात महत्वाची प्राथमिकता आहे. आणि त्याचबरोबर त्याचं शिक्षणही थांबू नये या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे तुम्हाला या संवादाच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते, येणाऱ्या काही दिवसांमध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांशी आम्ही चर्चा करून या विषयावरती आपल्याशी पुन्हा एकदा संवाद साधायला येऊ. परंतु आजच्या या संवादाच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चित सांगते की आपलं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे, त्यामुळे सुरक्षित रहा, आपला अभ्यास करा, हीच मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करते, आपल्या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद.